सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला असून जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हावासियांची काळजी वाढली आहे. परंतु परिस्थितीला घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. सगळे आपल्या जिल्हावासियांचं माहिती आम्ही कलेक्ट केलेले आहे. ते कालच झाले ते प्रोसेस. आणि ह्याच्यामधून आपण 4 लोकांच्या स्वॉब्स पण घेऊन ते कालच माहिती भेटले काल आणि कालच आपण ते स्वॉब्स टेस्टिंगसाठी पाठवलेले आहे. बिकॉज ICMR जे टेस्टिंग प्रोटोकॉल आहे त्याच्यानुसार ज्या व्यक्ती कोविड पॉझिटिव्हच्या म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आलेली आहे तसे व्यक्तींचे आपण सॅम्पल्स पाठवतात. आणि 3 लोक होते त्यांच्यासोबत, ते मुंबईला पुढच्या दिवशी परत गेले होते. तर हा 3 लोकांबद्दल सुद्धा आम्ही कालच मुंबईच्या जे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांना आम्ही कळवले होते. या लोकांना सुद्धा तिथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करायचे प्रोसेस त्यांनी केले होते. आणि आज परत आम्ही त्यांना कळवलेले आहे की ह्याच्यातून एक व्यक्ती तो पॉझिटिव्ह निघाले म्हणून. आणि बाकीचा पण जे प्रोसेस आता बाकी लोकांच्या पण स्वॉब्स जे कोणी जो पॅसेंजर होते त्यांच्या टेस्टिंगसाठी पाठवायच्या जे प्रक्रिया सिव्हिल सर्जन मार्फत सुरू आहे. हा आपल्याला काही घाबरून जायचा विषय नाही आहे. आपल्याला एक पॉझिटिव्ह आलेले आहे हे अधिक आपण खबरदारीने आपण प्रत्येकाने वागायला पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यांना दिलेले जे इन्स्ट्रक्शन आहे ते सगळे पाळायला पाहिजे. हाच जिल्हा प्रशासनाच्या वतीने तुम्ही सगळ्यांना विनंती आहे की कोणी घाबरू नये, फक्त काळजी घ्या. आणि जे पॉझिटिव्ह आढळून आलेले व्यक्ती आहे त्यांच्या आपण पूर्णपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा प्रोसेस सुरू आहे. तो व्यक्तीच्या इमिडिएट कॉन्टॅक्टमध्ये फक्त त्या व्यक्तीचं घरी त्यांची आई आणि त्यांचं बहीण होते. त्यांच्या बहीण पुढच्या दिवशी हा मी सांगितलेले मुंबईत परत गेलेले व्यक्तीमधून एक आहे त्यांच्या तिथे आपण कळवलेले आहे. त्यांचं आई पण त्यांच्या जे सोबत होते इमिडिएट कॉन्टॅक्टमध्ये होते त्यांच्या पण स्वॉब्स आपण घेऊन टेस्टिंगसाठी पाठवले होते पण ते आपल्याला नेगेटिव्ह आलेले आहे. आणि हा व्यक्ती जे पॉझिटिव्ह झालेले आहे त्यांना कुठलाही प्रकारचे सिम्पटम्स नाही. ते पूर्ण काहीच एकदम त्यांचं हेल्थ ठीक दिसतात. फक्त आपण काळजी आणि खबरदारी म्हणून त्यांचं पाठवले होते. बाकीच्या पण जे पॅसेंजर्सच्या जे नेगेटिव्हच आलेले आहे. आणि पुढे पण सगळे जिल्हावासियांना विनंती आहे की जे 144 पण जे ऑर्डर आपण दिलेले आहेत त्यांच्या पण सगळ्यांनी पालन करावे. आणि अत्यावश्यक वस्तूच्या सेवा सुरळीत पूर्ण दिवस चालू असणार. काही ठिकाणी ते 8 ते 11 कन्फ्युजन होते असं नाही आहे, पूर्ण दिवस सेवा चालू राहणार आहे. आणि आता आपला जिल्हा परिषदांचं जे ग्रामपंचायत मार्फत आणि आपला म्युनिसिपॅलिटीज जे नगरपालिका नगरपरिषदा आहे त्यांच्या मार्फत थेट घरपोच कसं करावे त्याच्याबद्दलच्या आपल्याकडून प्रक्रिया सुरू आहे. आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा हापूस आंबाचा बागायतदार आहे. त्यांच्या सगळ्यांच्याच मागणी होते की त्यांना सुरळीत वाहतूकसाठी आपण अरेंजमेंट्स करावे म्हणून. त्याचप्रमाणे आम्ही अगोदर SAOंनाच कॉर्डिनेट केले होते जिल्हा कृषी अधीक्षकना. आता प्रत्येक तालुका कृषी अधिकारींना ते संबंधित तालुक्याच्या आंबा बागायतदारकडून त्यांच्या वाहतूकसाठी पासेस इश्यू करायचे जे कॉर्डिनेशनसाठी त्यांच्या पण आपण नेमणूक केलेली आहे. आणि RTO मार्फत अत्यावश्यक सेवाचा जे वाहतूक आहे त्याच्यासाठी सुद्धा पासेस भेटेल. सकाळी इथे आपल्याला अत्यावश्यक सेवाच्या जे होलसेलर्स आहे जे एसेन्शियल सर्व्हिसेस ग्रोसरीजच्या त्यांच्या पण एक मीटिंग इथे घेतले होते कलेक्टर ऑफिसला ॲडिशनल कलेक्टरनी. तर त्यांना पण आम्ही आश्वासन देते की एसेन्शियल सर्व्हिसेस पूर्ण राज्यभरात पूर्ण देशभरात कुठेही तुमच्या सप्लाय ट्रक्स आढळणार नाही. आणि त्यांना सुरळीत पासिंग आणि माल आणल्यानंतर तो MT ट्रक्सला पण आपण सुरळीत पास परत द्यायला पण आम्ही परवानगी देणार. तर असं सगळ्यांच्या आम्हाला आश्वासन आहे की आमच्याकडून तुम्हाला सगळे एसेन्शियल सर्व्हिसेसच्या कंटिन्युअस पुरवठा करायचे जे
प्रयत्न आहे ते प्रशासनामार्फत चालूच आहे. तुम्ही प्रत्येकाने स्वतःच काळजी घ्यावे, अधिक काळजी घ्यावे, कोणीही घाबरू नये आणि स्वतःच्या आरोग्याचा प्रत्येकाने काळजी घ्या. सोशल डिस्टन्सिंग पाळावे, हात धुवावे आणि कोणी बाहेर बाजारात सामान घ्यायला आले तरी आता बरेचशा आपल्या दुकानदारांनी मार्क्स सर्कल्स या बॉक्सेस केलेले आहेत, तसं शिस्ताने त्यांनी लाईनमध्येच उभे राहून त्यांच्या सामान घेऊन त्यांनी घरी जावे. सगळ्यांना